हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉमन नाउन आणि स्पेशल नाउन हे काय आहेत, त्याच्या व्याख्या काय आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या काही वर्कशीट सॉल्व करणार आहोत, जेणेकरून आपल्याला मुलांना कॉमन नाउन आणि स्पेशल नाउन हा जो टॉपिक आहे हा व्यवस्थित लक्षात येईल. सुरुवातीला आपण कॉमन नाउनची व्याख्या आणि त्याचबरोबर काही उदाहरणं पाहणार आहोत. कॉमन नाउन. A common noun is a general name for the same kind of persons, place or things. It does not point any particular person, place or things. ते कोणत्याही एका पर्टिक्युलर पर्सन, प्लेस किंवा थिंग्सकडे पॉईंट करत नाही. जसं की ते एक्झाम्पल आहे कंट्री गर्ल. आता कंट्री नेम इथे सांगितलं नाही, ती कोणतीही कंट्री असू शकते. गर्ल इथे फक्त गर्ल सांगितलं आहे, पण पर्टिक्युलर त्या गर्लचं नाव सांगितलेलं नाही. म्हणजेच कॉमन नाऊनचे आपण एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या जागेबद्दल किंवा एखाद्या पर्सनबद्दल सांगतो, पण एखाद्या पर्टिक्युलर त्याचं नेम जे असतं ते आपण इथे डिफाईन करत नाही. हे झालं कॉमन नाउन. आता आपण कॉमन नाउन पाहिलं, त्यानंतर आता आपण स्पेशल नाउनबद्दल जाणून घेऊया. सुरुवातीला आपण स्पेशल नाउनची व्याख्या काय आहे ती समजून घेऊया. स्पेशल नाउन. अ स्पेशल नाउन इज अ वर्ड्स दॅट नेम पर्टिक्युलर पीपल, ॲनिमल्स, प्लेस ऑर थिंग्स आर कॉल्ड स्पेशल नाउन. स्पेशल नाउन हे काय आहे, ते पर्टिक्युलर एका व्यक्तीकडे, प्राण्यांकडे, जागेकडे किंवा वस्तूकडे पॉईंट करतं, त्यांना आपण स्पेशल नाउन असे म्हणतो. जसं की कॉमन नाउन हे कुठल्याही एका पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, थिंग्स किंवा ॲनिमलकडे पॉईंट करत नाही, तर स्पेशल नाउन हे आहे एका पर्टिक्युलर पर्सन, ॲनिमल, प्लेस ऑर थिंग्सकडे आपल्याला पॉईंट आउट करत आहे. जसं की आता स्पेशल नाउनचे एक्झाम्पल बघितले आपण, इंडिया आणि गीता. जसं की कॉमन नाउन आपण बघितलं कंट्री गर्ल, तिथे फक्त कंट्री सांगितली होती आणि गर्लचं काही नेम सांगितलं नव्हतं, पण इथे पर्टिक्युलर कंट्री, त्यानंतर इथे इंडिया, स्पेशल नाउन हे त्या पर्टिक्युलर कंट्रीचं नाव सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एका गर्लचं पर्टिक्युलर गीता हे नाव सांगितलं आहे. म्हणजे स्पेशल नाउन हे पर्टिक्युलर त्या वस्तूचं, त्या व्यक्तीचं, त्या जागेचं किंवा त्या प्राण्याचं हे नाव असतं. आता आपण स्पेशल नाउन आणि कॉमन नाउनच्या काही वर्कशीट सॉल्व करणार आहोत. हा वर्कशीट सॉल्व केल्यानंतर आपल्या व्यवस्थित लक्षात येईल की ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे, त्याचबरोबर कॉमन नाउन कोणते किंवा स्पेशल नाउन कोणते हे आपल्या व्यवस्थित लक्षात येईल. सुरुवातीला आहे मॅच द फॉलोइंग. मी इथे काही कॉमन नाउन्स दिले आहेत, त्याचबरोबर काही स्पेशल नाउन्स दिले आहेत. सो मुलांना कॉमन नाउन, स्पेशल नाउन योग्य रीतीने एकमेकांना मॅच करायचा आहे. जो राईट ऑप्शन आहे तो आपल्याला कॉलम ए आणि कॉलम बी दोघांमधील एकमेकांना मॅच करायचा आहे. फर्स्ट आहे सिटी. तर इंडिया, मोती, मुंबई, दिवाली, रिया, त्यातील सिटी नेम कोणता आहे? मुंबई. तर सिटी हे कॉमन नाउन झालं, मुंबई हे स्पेशल नाउन झालं. नेक्स्ट आहे गर्ल. इंडिया, मोती, दिवाली, रिया, यामधील रिया हे एका पर्टिक्युलर गर्लचं नेम आहे. इथे गर्ल आहे कॉमन नेम आणि इथे रिया आहे स्पेशल नेम. नेक्स्ट कंट्री. कंट्री इंडिया. इंडिया हे स्पेशल नेम आणि कंट्री हे कॉमन. नेक्स्ट आहे डॉग. डॉगचं नेम मोती. मोती हे झालं स्पेशल नेम आणि डॉग कॉमन नेम. नेक्स्ट आहे फेस्टिवल. फेस्टिवल दिवाळी. दिवाळी हे स्पेशल नाउन झालं. अशा पद्धतीने आपल्याला मुलांना वेगळे वेगळे उदाहरण देऊन कॉमन नाउन, स्पेशल नाउन योग्य पेअर्स बनतात ते जॉईन करायला द्यायचे आहेत. नेक्स्ट आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड राईट द नाउन्स इन द बोथ द कॉलम्स ए अँड बी. इथे काही मी नेम्स दिले आहेत, त्यातल्या आपल्याला डिफरन्शिएट करायचे आहेत. जे कॉमन नाउन आहे ते कॉमन नाउन सेक्शनमध्ये, जे स्पेशल नेम आहे त्यांना आपल्याला स्पेशल नाउन सेक्शनमध्ये लिहायचं आहे. फर्स्ट आहे रिया. रिया हे एका पर्टिक्युलर पर्सन, एका गर्लचं नेम आहे, त्यामुळे आपण ते स्पेशल नाउन ह्या सेक्शनमध्ये लिहिणार आहोत. नेक्स्ट आहे डे. डे आता कोणता डे सांगितला आहे का पर्टिक्युलरली? नाही. तो संडे आहे, मंडे आहे, कोणत्याही प्रकारचा आपल्याला स्पेसिफिक डे सांगितला नाही, त्यामुळे हे डे हा कॉमन नाउन आहे. नेक्स्ट आहे मे. मे हा एका पर्टिक्युलर मंथचं नेम आहे, म्हणजेच हे स्पेशल नाउन झालं. नेक्स्ट आहे फ्लॉवर. फ्लॉवर हे कोणतं फ्लॉवर आहे ते सांगितलं का? नाही, फक्त फ्लॉवर सांगितलं, म्हणजेच हे कॉमन नाउन आहे. नेक्स्ट आहे बुक. बुक सुद्धा कोणतं पर्टिक्युलर बुकचं नेम वगैरे आपल्याला इथे सांगितलेलं
नाही मॅथ्स बुक आहे, स्टोरी बुक आहे किंवा कोणतं बुक आहे असं आपल्याला पर्टिक्युलर सांगितलं नाही, त्यामुळे आपलं नुसतं बुक आहे म्हणून आपण त्याला कॉमन नाउन सेक्शनमध्ये लिहिणार आहोत. नेक्स्ट आहे फेस्टिवल. फेस्टिवल पण आपल्याला कोणता, दिवाळी फेस्टिवल, होली फेस्टिवल, कोणताही फेस्टिवल इथे स्पेसिफिक सांगितला नाही, नुसतं फेस्टिवल आहे म्हणजेच तो कॉमन नाउन आहे. नेक्स्ट आहे यमुना. यमुना रिव्हर्स आपल्याला पर्टिक्युलर नाव सांगितलं आहे, सो आपलं हे स्पेशल नाउन झालं. नेक्स्ट आहे नेपाल. नेपाल हे कंट्रीचं नाव आहे म्हणजेच हे स्पेशल नेम आहे. अशा प्रकारे आपल्याला मुलांना कॉमन नाउन आणि स्पेशल नाउन डिफरन्शिएट करून लिहायला सांगायचे आहेत. नेक्स्ट आहे पिक आउट द प्रॉपर अँड कॉमन नाउन्स फ्रॉम द सेंटेन्स, राईट देम इन करेक्ट कॉलम. इथे काही सेंटेन्स दिले आहेत, मुलांना त्यातील कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन आयडेंटिफाय करायचे आहेत आणि ते योग्य कॉलममध्ये लिहायचं आहे. आपला फर्स्ट सेंटेन्स आहे सम्राट इज अ ऑबिडियंट बॉय. तर सम्राट हे त्याचं प्रॉपर नेम म्हणजे स्पेशल नेम त्याला आपल्याला दिलेला आहे म्हणजे सम्राट हे झालं प्रॉपर नाउन. नेक्स्ट त्याची क्वालिटी आपल्याला इथे सांगितलेली आहे, त्याचबरोबर बॉय काय आहे तो सम्राट इज अन ऑबिडियंट बॉय, बॉय हे झालं कॉमन नाउन. नेक्स्ट आहे द गंगा इज अ हॉली रिवर. इथे आपल्याला नाव सांगितलं आहे रिव्हरचं गंगा, गंगा हे आहे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन आहे रिवर. नेक्स्ट आहे माय फेवरेट फेस्टिवल इज दिवाळी. फेस्टिवल इथे सांगितलं आहे फेस्टिवल हे झालं कॉमन नाउन आणि त्याचं स्पेसिफिक फेस्टिवलचं नेम सांगितलं आहे दिवाळी म्हणजेच ते झालं प्रॉपर अ स्पेशल नाउन. नेक्स्ट आहे पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. पुणे एक प्रॉपर नाउन आहे म्हणजे स्पेशल नेम आहे, एका सिटीचं नाव आहे आणि सिटी हे कॉमन नाउन आहे. अशा प्रकारे आपल्याला मुलांना काही सेंटेन्स देऊन तर सेंटेन्समधले स्पेशल नाउन आणि कॉमन नाउन आयडेंटिफाय करायला सांगायचे आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कॉमन अँड स्पेशल नाउन, त्याचबरोबर त्याच्या व्याख्या काय आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या काही आपण वर्कशीटसुद्धा सॉल्व केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.